हिरेन प्रकरण हाताळण्यात गृहमंत्री अपयशी झाले आहेत तेव्हा शरद पवार यांनी अनिल देशमुख यांना ताबडतोब घरी पाठवावं असं वक्तव्य किरीट सोमय्या यांनी केलं. मनसुख हिरेन प्रकरण हाताळण्यात राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख अपयशी ठरले आहेत. या प्रकरणात सर्व पुरावे असतानाही देशमुख यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांचा बचाव करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे राष्ट्रवादीचे सर्वे सर्वा शरद पवार यांनी देशमुख यांना ताबडतोब घरी पाठवावं अशी मागणी भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी केली. किरीट सोमय्या यांनी मनसुख हिरेन यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांच्याशी विचारपूस केली. त्यानंतर मीडियाशी बोलताना त्यांनी अनिल देशमुखांची हकालपट्टी करण्यासाठी थेट शरद पवार यांनाच आवाहन केले. त्यामुळे देशमुख यांची पवारांनी हकालपट्टी करावी अशी मागणी सोमय्यांनी केली आहे. आता नितीन साहेब आमचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत असो की अजित पवार असो, ते दांदा नाटक करतायत. गेले 10 महिने विजेचे दर 1 एप्रिल पासून कमी करण्याऐवजी 22% वाढवले विधानसभेत. जो जनतेची चिटिंग करतायत अजित पवार की आम्ही कापणार नाही आणि अधिवेशन संपलं की लगेच कनेक्शन कापण्याचं काम, ते हे सरकारच मुळात दंभी सरकार आहे. आम्ही वीज कापण्याच्या मुद्द्यावर संबंध महाराष्ट्रातील जनता खूप तप्त आहे आणि या शेतकऱ्यांचं फक्त वीज कापणार नाही त्यांना जीव कापणार असं पाप उद्धव ठाकरे साहेब करत आहे. शंका आहे की मुंबई पोलीस ATF काय करू शकणार नाही. थंड झालं काही दिवस गेल्यानंतर पुन्हा कुटुंबांची थळ होऊ शकतो अशी भीती आज पण त्यांच्या मनात आहे. मी आश्वस्त केलं आहे की आम्ही तुमच्या सोबत आहोत आणि NIA तोपर्यंत तपास करतोय तोपर्यंत कुटुंबांना NIA वर विश्वास. अजून तर पुढे खूप गोष्टी गायब झाल्याचं तुम्हाला कळेल, कारण मी जसं सांगितलं की IPS ऑफिसर यात टोटल डिरेक्शन IPS ऑफिसर तो होत. आता त्या ऑफिसरला कोण गाईड करत होतं हे माहीत नाही, पण यात सिनियर IPS ऑफिसर इन्वॉल्व असल्यामुळे त्यांना माहीत आहे की कुठला कुठला पुरावा कसा नष्ट करावा. ह्याच्यावर हेच दबाव होता ना मनसुखवर, सगळं तू तुझ्या अंगावर घे नंतर आम्ही तुला तोडून घेऊ, हीच तर आयडिया होती सचिन वाझेची. हे सगळे पुरावे गायब करण्यासाठी मुंबई पोलीस धडपड करत आहे आणि ते सिनियर IPS ऑफिसर सगळे पुरावे नष्ट करणं त्यांचा मूळ प्लॅनिंग होता की या सगळ्यांच्या मागे मनसुख होता असं भासवायचं होतं. त्यांनी मान्य न केल्यामुळे त्याची हत्या केली. हळूहळू सगळं बाहेर येणार.